सर्वांना एकच प्रश्न पडलाय की जुड्याका तलाबला स्नो असेल तर लास्ट इयर ना हे पूर्ण फ्रीज झालेलं आणि इथेच आम्ही एक ड्रोन शूटला 1 2 3 4 5 माहिती आपण सुपरमॅन आहोत पण ही लोक ज्या मालशी आहेत त्यांचे म्हणून आम्हाला भेटा. आता एवढी थकली काय तू? आता कॉल कर मम्मी पप्पांना. का ग पोटात काय? का? अरे बाबा 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 ऑलमोस्ट 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे आणि आता आपण बेस कॅम्पला पोहोचू लवकरच. फुलन धमाल चालू बोलतात. दाल पकोडा पकोडा कढी. अरे नक्की काय बोलतात? कढी पकोडा. कढी पकोडा काय? पकोडा कढी. तर गाईज सनराइज व्हायला 7:20 आणि सनराइज होतो केदारकंठा टॉपला आणि आपल्या हातात आता ऑलमोस्ट 6 वाजलेत तर आहेत आपल्याकडे वेळ आहे आणि 40 मिनिटात आपण कदाचित 40 पण नाही थोडं लवकरच पोहोचू कारण आपला स्पीड बऱ्यापैकी आहे. ऑलमोस्ट डन झाला आपला ट्रेक. जर तुम्ही बघाल हा जो फ्लॅग लागलाय ते महादेवाचं मंदिर आहे केदारकंठाचा टॉपला. हाय लेडीज कॅप, जेंट्स कॅप, लॉंग कॅप, मंकी कॅप. तर येस फोर मधले जे लोक आहेत भाऊ जसं की आपला हितेश मात्रे काय वास्कर सॉरी आणि तो आपल्या सोबत आता पराठा काय तरी त्याला भेटले गुलपोळी ते खातोय आणि आपले इकडे बसले अक्षय दादा बसले आणि अश्विनी पण बसली आहे तिला कोण विचारत नाही पण बसली आणि ही फेमस व्यक्तिमत्व तीच म्हणजे मिताली पावरा आणि तिचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा ती इंस्टाग्रामवर फेमस आहे. तिचं नाव मिताली पावरा हिला भेटेल. एक फेमस व्यक्तिमत्व म्हणजे नाशिक वरून आलेली आपली आम्ही नाशिककर म्हणजे आपली नाशिकची शान आन बान शान आणि पांडवलेणीची जान ही म्हणजे सारिका नाशिक सारिका म्हणून नाशिक. गाईज गाडी आता ग्वालियरला थांबली आहे आणि आपली जी मंडळी आहे ती धूप धूप करतात. सारिका कसं? अरे असं कोण करतय धूप धूप? आता धूपची गरज आहे. ऋषी बाहेर चालला मला खूप काय बोलले बोलली खरंच बोलले ट्रेन सुटली ट्रेन सुटली फोन बघून नीट घेऊन. गाईज वी आर इन दिल्ली अँड वी आर एक्सप्लोरिंग फूड लाईक छोले भटुरे. हा शिकतोय मी मागून घे ना अर्धी कढी काय बाजून एक रोड आहे
गुड मॉर्निंग गाइज, मी कल्पेश बनोटे तुमचा होस्ट। आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण व्हिजिट करणार आहोत केदारकंठा। केदारकंठा एक स्नो ट्रेक आहे आणि आता आपण उभे आहोत देहरादूनमध्ये। आपण प्रवास सुरू केला होता कल्याणपासून, कल्याण मुंबईपासून आपण प्रवास सुरू केला होता आणि आपण निजामुद्दीनला दिल्लीला आपण 21 तारखेला पोचलो आणि आज आपण दिल्ली टू देहरादून प्रवास केला आणि आता 8 वाजलेत मॉर्निंगचे। आपण जातोय, ट्रॅव्हल्स आपली येते, आता 5 मिनटं ट्रॅव्हल्स आली का आपण जाऊया। सांगरीचा प्रवास चालू करायचं आहे। सांगरी हे बेस विलेज आहे जे केदारकंठा ट्रेकचं बेस विलेज सांगरी, तिथे आपण आता या ट्रॅव्हल्सने जाऊया मित्रांनो। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्नो ट्रेक तर अनुभवायला भेटेल आणि आपल्यासोबत 30 लोक असणार आहे, फुल धम्माल येणार आहे मित्रांनो। तर आपल्यासोबत असेच जॉईन राहा मित्रांनो। फक्त 250 मीटरवर आपली ट्रॅव्हल्स उभी आहे आणि आता आपल्याला चालत चालत मसुरीला जी आपली ट्रॅव्हल्स घेऊन जाणार आहे तिथपर्यंत जायचं आहे। आपल्यासोबत नवीन लोक जोडलेले, त्यांची नावं आपण नंतर हळूहळू प्रवासात जाणून घेऊ त्यांना आणि मजा करूया मित्रांनो। आपला केदारकंठा ट्रेक सफल होईल अशी आशा करूया। काय हा, आता लवकरच ब्लॉग मध्ये पुणेकर येणार आहेत पण ते मागे येतील ते हळूहळू पुढे। चला 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 चला, हा 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 हा, पब्लिक ओके। तर ही आहेत आपले पार्टिसिपेंट माधुर्गा ऍडव्हेंचरचे आणि आता ते ट्रॅव्हल्स कडे चाललेत आणि तिथून आपला प्रवास चालू होईल 8 तासांचा डायरेक्ट सांगरीसाठी जे बेस विलेज आहे केदारकंठाच। आजचा आपला 3रा दिवस, आपण पहिल्या दिवसामध्ये कल्याण टू निजामुद्दीन ट्रॅव्हल केलेलं, आज आपण 3रा दिवशी केदारकंठाचा बेस विलेजपासून म्हणजे सांकरीमधून ट्रेक चालू केला आहे आणि आपले आपल्यासोबत 50 लोक आहेत। त्यांना पहिला टार्गेट आपला 4 किलोमीटर आपल्याला जायचं आहे जुडाका तलाव जिथे आपण आज स्टे करणार आहेत आणि एनर्जी तर हाय एकदम। तर बघूया आजचा ट्रेक कसा होतोय महादुर्गा ऍडव्हेंचर सोबत। आज 50 लोक आहेत, 50 लोकांना आपण घेऊन जाणार पहिला टार्गेट जुडाका तलाव आणि आपल्या सोबत आहेत राजश्री मॅम। कसं वाटतंय ट्रेक चालू झालाय? मानसी आणि हाय ओमकार माझा बेस्ट फ्रेंड, एकदम जकास एक्सपिरियन्स आहे महादुर्गा सोबत। 50 ची 50 जण जाणार आहेत वरती आणि आपण सबमिट पण करणार, सबमिट पण करणार आहोत। चला चला, तर आता हा जो रूट आहे, हा जो रूट आहे केदारकंठाचा स्टार्ट केलाय ना, इथूनच हे म्यूल जातात आणि ज्या ज्या ट्रॅकवर आपल्याला ट्रेकिंग करायचं त्या ट्रॅकवर हे म्यूल चालतात। तर आपल्याला सांभाळून चालायचं की आपल्याला म्हणजे दरीच्या साईडला ना राहायचंय, आपण नेहमी दरीच्या ऑपोजिट असलं पाहिजे चालताना। गाईड आज जर आपले नशीब असतील तर रात्रीमध्येच आपल्याला स्नो भेटेल। आपण पॉझिटिव्ह राहायचं, आपण असंच राहायचं, बी पॉझिटिव्ह। मॅम मी का बोलतो, तुम्ही आता जर बोलला की कल्पेश तू कसा काय चालतोस हे बॅग कॅरी करून, हे सगळं इथे जर इथून तुम्ही हार मानली तर नाही। आणि हा तर बेसिक ट्रेक आहे, आपण असे खूप ट्रेक करू, चादर बिदर सगळे करू। चला तर अभिमान वाटतो मला अशा मुलींचा,
महाराष्ट्रातून येऊन उत्तराखंड मध्ये रामाचा झेंडा लावलाय बॅगेला. राजर्षी तुला काय बोलायचं, तू कसं काय असं म्हणजे घेऊनच आलेली का घरून? पहिली गोष्ट म्हणजे राम आपले दैवत आहे, ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक भागात राम वसलाय, राईट, त्यामुळे जिथे जाऊ तिथे महाराष्ट्राला आपल्या दैवताला मोठं करायचं. आणि आता आपण या ट्रिप मध्ये आहोत, त्या दिवसातच जसं की महादुर्गा ऍडव्हेंचरच्या तीन गर्ल मेंबर आहेत ज्या नेहमीच चांगलं काम करत असतात, आणि त्यामधली माझी सिस्टर म्हणजे अश्विनी फ्रॉम अंबरनाथ. अंबरनाथ तुम्हाला माहीत असेल पण फेमस प्लेस आहे. तर अश्विनी, आता तुला घाम फुटलं, कसं वाटतंय? चांगलं तर वाटतंय, समोर बघूया काय काय होतंय ते. अरे तुला सपोर्टला आहे ना आपले सगळ्यांना, बॅग तुला तुझी देऊन टाक पुढे. जेवढे पण हिमालयन ट्रेक तुम्ही करता ना, तुम्हाला असे डॉगीज आढळतील, आणि त्यांचे जे केस आहेत एकदम दाट असतात, बिकॉज ऑफ स्नो वगैरे पडतो ना, तर ते सर्वाइव्ह करतात. 20 मिनिटाचा ट्रेक केलाय आणि पहिला हॉल्ट आलाय. सगळे आपली मंडळी इथे आता रेस्ट करतायत, आणि आपला कुशल महादुर्गा ऍडव्हेंचरची टी शर्ट घालून एकदम मान सन्मानाने एकदम ताट उभा आहे सह्याद्रीमध्ये. सह्याद्रीमध्ये जसा उभा राहतो तसा हिमालय. आपल्यासोबत अजून एक मुलगी जी हिमालयात आल्या आल्या लाल झाले तिचं नाक, पुढे पुढे तर अजून आखी लाल होईल. ती म्हणजे मिताली पावरा, फेमस व्यक्तिमत्व. आणि सद्दाम ड्रोन पायलट, त्याची गरज पुढे लागेल. 1.5 किलोमीटरचा ट्रेक केला आता. जुडका तालाबला जातोय आपण. 4 किलोमीटर मधलं 1.5 किलोमीटर झालंय, पण लगेच सगळ्यांनी जॅकेट काढून टाकले, बिकॉज जास्त हीट व्हायला लागली का स्मित, गरम व्हायला लागलं, म्हणून आता जॅकेट बॅगला लावलं आणि चाललोय आपण. खूप पब्लिक आहे, मला तर वाटतंय महाराष्ट्रातून खूप जास्त लोक आलेत, मराठी लँग्वेज ऐकायला येते, आणि हिमालयामध्ये मराठी माणसं, भारी कॉम्बिनेशन. तर चला तर आपण जाऊया. सारिका, मी काय बोलतो, आतापर्यंत मला सगळे मराठी लोकच भेटले तिथे जास्त. खूप मराठी, किती मराठी लोक आले, आणि मला तर वाटतं काहीतरी 1.5 किलोमीटरचा ट्रेक झालाय, आणि लगेच आताशी 1.5 झालाय, आणि आपल्याला डायरेक्ट आपण जॅकेट काढावेच लागेल, बिकॉज अख्खी बॉडी डिहायड्रेशन, बॉडी अख्खी हीट होते, थोडस चाललं तर बॉडी हीट होते लगेच. प्रियांका आपली शांत बसली, तिने मला थोडे टिप्स दिले की तू ब्रीथ करत असताना बोलू नको, म्हणजे कसं आहे आपला ब्लॉक खराब होईल. अशा टिप्स आपण घेत राहू. सध्या आपण सह्याद्रीमध्ये जसं ट्रेक करतो, आणि सह्याद्रीमध्ये ट्रेक करत असताना वजीरचा जेव्हा इव्हेंट होता आपला, तेव्हा एवढी थंडी होती, आणि तेवढी थंडी नाही वाटत आहे अजून, म्हणजे आहे आपण नॉर्मल आहे, आपल्याला तर गरम होत आहे. बाई सर्व बाई पोर्टर ही राजश्री आहे, आणि ती पण ब्लॉक करत आली आहे बघा, मजा येते. एक दुसऱ्याला कॅमेरा ये सर लीड कर रहे हैं, हमें अभी आधा पब्लिक आगे गए हैं, बाकी ही आहे स्मिता, आणि स्मिता तर एनर्जी एकदम 120% आहे आता, तर एवढी ती भारी चालतीये. चला तर मग जसं सह्याद्रीचं जंगल असत तसंच घनदाट जंगल आहे, बट या जंगलात ना इथले स्नो मध्ये राहणारे किंवा हिमालयामध्ये राहणारे जे प्राणी वगैरे आहेत ते वेगळे असतात आणि आपल्याकडचे वेगळे असतात. हे आहेत म्यूल्स, आणि आपल्या रूटमध्ये हे म्यूल्स चालत असतात, म्हणून त्यांना पण रस्ता द्यायचा असतो आणि आपण आपला रूट पकडायचा असतो, बिकॉज त्यांना टक्कर लागली तर आपण या दरीत पडू शकतो. गाईज, आपल्याला ते ज्या स्टेशनला आपण स्टे करतो त्यासाठी लागणारं जे सामान आहे या म्यूल्सवर टाकून ते लोक सामान घेऊन जातात, जसं की ब्रेकफास्ट लंचचं सामान सगळं यावर टाकून घेऊन जातात. आणि आपली पब्लिक आहे ना इथे थांबली आहे, खूपच जास्त रेस्ट करतायत, आणि सर आपले इथे उभे आहेत, ओके, आणि हे पण एक आपले सर आहेत.
मी काय बोलतो, मी या ब्लॉग थ्रू एक सांगू इच्छितो की ओमकारची जी मराठी आहे ती मला पचत नाहीये. हा, पुणेकरांसारखी नाहीये. व्हाट नाही, माणसं भेटतात मिळतात. आय डोंट नो जी, कैसा लग रहा है? एक नंबर ना बीडी, बीडी एक नंबर. आप फूक रहे हो काय रे भावा? ड्रोन उडव की, ड्रोन उडव शिल्पा. हा बघा, बरोबर नाव घेतलं आपण. गाईज आपला विषय आहे आता, 2 मिनिटात तो मॅगी पॉइंट येणार आहे ना. आपली पब्लिक मे बी तिथेच थांबूया. आपण मस्त मॅगी होते तिथे, आणि मी लास्ट टाइम केदारकंठ गेलेला तिथे मॅगी म्हणजे अशी भन्नाट लागत होती ती मॅगी. तर एकच नंबर, एक नंबर टेस्ट भावा. ओमकर तू पहिले ट्राय कर फक्त, अशी मॅगी तू कधीच खाल्ली नसेल. पहाडो की मॅगी जी बोलतात ना, सुख त्यासाठी चाललोय. सुख सुख आहे, टेस्ट करू तुला. तर हाच तो प्लेस जिथे आपण लास्ट टाइम मॅगी खाल्लेली केदारकंठ, जेव्हा आपण पहिल्यांदा गेलेलो तेव्हा इथेच मॅगी खाल्लेली. एवढी भारी मॅगी होती. सारिका तू इथली मॅगी ट्राय करायला पाहिजे. तुम्ही चहा पिताय का? ओके, विनू फोटो काढतोय. आणि आमची अश्विनी चायचा सीप घेताना. वा 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 वा. सारिका तू एक एक ऑब्झर्व करा मित्रांनो, आपल्या सोबत येणाऱ्या मुली सगळ्या पिंक पडत चालल्यात. तर ही ही एक प्रो ट्रेकर जर व्हायचं असेल तर ओनली फ्रॉम महादुर्ग ऍडव्हेंचर. ओनली महादुर्ग ऍडव्हेंचर. ओके, महादुर्गाचे टोटल आपले 50 लोक आहेत आणि सगळे तिथे 25 जण आहेत. 25 जण खाली आहेत. सगळ्यात पुढे आपणच येत, सगळ्यात पुढे आपणच येत. आणि जी एनर्जी आहे ना आपल्यामध्ये फुल कडक. आणि 3 अशा गोष्टी सांग ज्या महादुर्गला वेगळ्या ठरवतात, वेगळ्या ठरवतात, काहीतरी स्पेशल त्याच्यामुळे लोक हा बाबा जायचं तर महादुर्ग. मी सांगू शकतो, मी पण एक गोष्टी सांगू, मी पण एक गोष्ट सांगू शकतो. ओके, गर्ल्स रिस्पेक्ट फ्रॉम माय साइड. ब्रेक हो गया. खाली आमची 25 जण आहेत पण अर्धे ग्रुपचे जे लीडर आहेत म्हणजे जे टीम मेंबर आहेत महादुर्गचे त्यांच्या सोबत आहेत. त्यांचा एंड्युरन्स, त्यांचा स्टॅमिना डबल असतो तरी ते त्यांच्या सोबत येत आहेत. थर्ड वेगळी गोष्ट आहे. थर्ड वाला, थर्ड तर मी सांगू शकतो. एक म्हणजे डिसिप्लिन. जर तुम्ही बघाल आम्ही फ्रेंड्स आहेत पण आम्ही आता जर असं राजश्री असो अनेक मुली ग्रुपमध्ये पण जर मुली असताना पण जे आम्ही इतर वेळेस वागतो म्हणजे बिहाइंड कॅमेरा जसं म्हणजे तसं बिहाइंड ट्रेक बोलता येईल तसं आम्ही जी रिस्पेक्ट ठेवतो ट्रेकमध्ये मुलींची ती स्वतः राजश्री बोलली आता मे बी ते पण तो पॉईंट एक धरला तर द युनिकनेस आहे आमचा. ओके, मला वाटतं हा कोणता डान्स आहे हे डिसाइड कमेंट मध्ये सांगा गाईज. आता तुम्हाला तलावच्या इथे गेल्यानंतर आमचे एक वेगवेगळे डान्स भेटतील. मी शेतकरी आहे, मी शेतातला डान्स करेल. तर शिल्पा आणि किशोर, महादुर्ग बद्दल बरोबर ट्रेक करताना तुम्हाला महादुर्ग बद्दल वेगळं असं काय वाटतं आतापर्यंत सांगा मला. महादुर्ग ही टीम खूप सपोर्टिव्ह आहे आणि कंटेस्टेंटला जे मेंबर्स आहेत त्यांना एक व्यवस्थित केअर करून सबमिट करण्याला हेल्प करणार आहेत आणि जे पण फॅसिलिटीज आतापर्यंत प्रोव्हाइड केले आहेत ते खूप चांगले आहेत. व्हॉट यू थिंक? सगळं बरोबर आहे आणि आम्हाला सपोर्ट करतात सगळ्या क्षेत्रामध्ये आणि वरती पण असं करा. पण हे तू धाकापोटी बोलतोय का? मागे आपला मेंबर बसले. तुम्हाला आतापर्यंत ट्रेक कसा होता, मस्त वाटलं का? मला वाटलेलं मी इथपर्यंत येऊ शकणार नाही, अर्ध्या रस्त्यातून परत जाईल. पण आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे, आता मी एंड पर्यंत चढणार. काढ एक दोन फोटो काढून खूप सारे ग्रुप बनले. गाईज हिमालयामध्ये केदारकंठा ट्रेक जेव्हा करता तुम्ही तेव्हा हे असे लोक तुम्हाला दिसतात जे खरंच अफाट मेहनत करतात. वरती ट्रेकिंग करायचं तर ठीक आहे पण या लोकांना तर डायरेक्ट इथे फूडसाठी हे असं कॅरी करावं लागतं लाकडं. आणि खाली तर असे लोक भेटले जे सिलेंडर वगैरे कॅरी करून वरती आणतात. खूप हार्ड असतं मित्रांनो हे सर्व. गाईज फोटो शूटला एवढा भारी प्लेस भेटलेला आता मागे आणि राजश्रीकडे खूप आयडियाज आहेत ऍक्च्युली म्हणजे मस्त फोटो शूट झाला. अश्विनी मला तर फॉरेनर वाटवती
थोड़े फोटो भारेल. अक्षय ने मला पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट दिले की चांगले फोटो झाले, म्हणजे चांगले झाले असतील. आणि आता कॉम्प्लिमेंट, तुम्ही जेव्हा तिसऱ्या स्टॉपला थांबाल ना तिथेच आल्यानंतर टेंट येत आणि टेंटच्या बाजूला खूप छान झाड आहे, त्यामुळे तिथे तुमचे. आणि आतापर्यंत जुडाका तलाव 4 किलोमीटर आहे बरोबर, आणि त्याच्यातला 2.5 किलोमीटर आपण कव्हर केलाय आणि आता 1.5 किलोमीटर राहिलाय, करूया लवकरच. आणि मग नंतर आपली इव्हिनिंग पूर्ण आपलीच फुल धमाल करूया. चला तर मग गेल्यानंतर संध्याकाळी बॉन फायर करणार आहेत आणि डान्स आणि गाण्यांच्या फुल धमाल होणार आहे. कशी धमाल का रे असे करताय तुम्ही? स्टेप पडली बाय आम्हाला पिंपलचा ना पूर्ण स्टेप चढणं आहे. तुम्हाला सांगतो प्लेन बिलकुल एवढा चकलोय ना प्लेन, अशी इच्छा ना असं वाटतं इथं झोपून जाव कमरेची लागले सगळे. अशी चढण प्लेन कुठेच नाही भेटणार तुम्हाला. अरे बाबा खूप वाट लागले, इच्छात नाही घरी जाऊ का? तर सर्व लोक 54 लोक आहेत त्याच्यामध्ये. हा दादा आहे जो फुल ऑन एनर्जी आहे आणि भावाने रामाचं कोणती एनर्जी 5-5 मिनिटं ही कुठली एनर्जी हे भावा हा काय बोलतोय मामाच्या मला समजतो विषय समजू दे मला विषय समजू दे भाऊ काय विषय 5-5 मिनिटाला जर मी थांबत असतो तर आज तुमच्यापर्यंत या व्लॉगिंगच्या व्हिडिओ मध्ये नसतो. ओके क्लिअर आणि क्लिअर. ठीक आहे ठीक आहे कोल्हापुरी राहील सर इथपर्यंत येता येता लास्ट टाइम एवढी हालत खराब होती बिकॉज एवढ्या स्नो मधून चालणं आणि हाय अल्टिट्यूड मध्ये तुमचं ब्रिदिंग पण इश्यू होतो, पण आज काहीच वाटत नाही बिकॉज इकडे बंजाड जमीन जिकडे बाय सागर तुम्ही बर्फ दिसला बर्फ थोड्या थोड्याशा गोष्टीत खूप झालंय पोरं पण ठीक आहे थोडासा बरं दिसलाय माहिती मुळे झालाय. पण 5.5 तासाचा प्रवास केल्यानंतर म्हणजे 5.5 तासाचा ट्रेकिंग केल्यानंतर कारण आपण 9:30 स्टार्ट केलं होतं सांक्री पासून आणि 4 किलोमीटरच्या जुडाका तलावच्या ट्रेकला आपल्याला ऑलमोस्ट 5.5 तास लागलेले आहेत आणि आपण जुडाका तलावला बघत असाल तुम्ही पोहोचलेलो आहे. हे जुडाका तलाव पुढे दाखवतो तालाब म्हणजे काय जे जुडाका तलाव का बोलतात. तिथे एक छोटस तलाव आहे त्यालाच ते जुडाका तलाव बोललं जातं आणि 5.5 तास ट्रेक केल्यानंतर आपण तिथे पोहोचतोय. चला तर हाच जुडाका तलाव आहे. लास्ट इयरला आपल्याला इतका स्नो भेटलेला आता बंजर जमीन दिसते आपल्याला काहीच नाही. जुडाका तलावला तरी थोडाफार आईस असेल मला वाटतं. बघूया आता काय. जय महाराष्ट्र. इतका स्नोफॉल आणि इतका बर्फ बघायला भेटलेला आता यावर्षी काहीच नाही आहे कारण जुडाका तलाव तर आलेला आहे. बघा मित्रांनो काहीच नाही आहे. दिस इयर नो स्नो नो आईस बट ठीक आहे ये भी चलता है. हे बघा ठीक आहे थोडाफार आहे फ्रीज झालेला आईस पण लास्ट इयर सारखा नाही बिकॉज आपण लास्ट इयरला आलेलो तर हे सगळा फ्रीज झालेला हे सगळा फ्रीज झालेलं लास्ट इयरला. यावर्षी काही दिसत नाही आहे एकदम थोडा थोडा आहे आईस इकडे फ्रीज झालाय थोडा थोडा. जर तुम्ही बघाल तर लास्ट इयर ना हे पूर्ण फ्रीज झालेलं आणि इथेच आम्ही एक ड्रोन शॉट घेतलेला एवढी मजा आलेली. बट आता एवढा नाही आहे थोडाफार आहे या पॅचमध्ये आहे इकडे पण थोडाफार दिसतोय पण इकडे पूर्ण पाणीच पाणी आहे फ्रीज नाही झालं. याच जुडाका तलावचं लास्ट इयरच्या मेमरीज एवढ्या भारी आहेत पूर्ण फ्रीज झालेला. बट आता ठीक आहे थोडाफार फ्रीज झालं पण इकडे सगळं बंजर जमीन. मी काय बोलतो तुम्ही जेवण पण चालू केलं? हो अच्छा जेवण स्टार्ट कराल ना तर जेवढं तुम्ही थकलेला आहात ना सगळं विसरून जाता एवढं मस्त जेवण. जसं की आपण जुडाका तलावला पोहोचतोय तसं ट्रेक अप इंडियावाले आपल्याला एक हॉट लंच देतात आणि एकदम मस्त आपल्याला रिफ्रेश करतात आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं अरेस्ट करू आणि नंतर एक्सप्लोर करू. पण लास्ट इयर सारखा बिलकुलच बर्फ बघायला भेटत नाही आणि हे फ्रीज होतं सगळं आणि लास्ट इयर फ्रीज एवढा बर्फ होता तर तसं काहीच नाही पण ठीक आहे.
ऑलमोस्ट 5.5 तासाचं ट्रेक केल्यानंतर तुम्हाला असं जेवण जेव्हा भेटतं तेव्हा एकच बोलू शकता, एकदम मन तृप्त होते आणि प्राणय पण खातोय, आत्मतृप्त झाला माझा. हा खरंच आत्मतृप्त, 5.5 तासाचा ट्रेक केल्यानंतर असं जेवण भेटल्यावर कोण बोलणार नाही आत्मतृप्त. आणि ते पण निसर्गाच्या मधोमध. येस ब्रो. आणि आपण डिसअपॉइंटमेंट ठेवायचीच नाही, बिलकुलच नाही, कारण आपल्याला भेटेच नो, कारण आपल्याला खूप भारी आहे. मे बी रात्री पडेल पडेल आणि आज पडणार आहे स्नो. बघा तुम्ही बघा तुम्ही मी बघा ब्लॉगला बघू शकता आज. आणि असं चांगलं जेवण मिळणार छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, राजमाता जिजाऊंचा, नम पार्वती पते हर 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 हर, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आपण जुडाका तलावला आहेत आणि इथे कॉम्पिटिशन लागलाय डिप्स मारायचा आणि भाव वगैरे आहेत सगळे आता इथे आणि इकडे आपली पब्लिक आहे. तर बघूया. हा आणि लास्ट इयरचा विनर भाऊ होता, आता बघू भाऊ परत कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय आणि आता भाऊ जिंकतोय का बघूया आपण. सबकी एन्जॉयमेंट और टाइम भी सिंगल सिंगल मारो ना. नहीं 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 कम ऑन 4 5 6 7 9 माहिती आपण सुपरमॅन आहोत पण ही लोक ज्या मालशी आहेत त्यांचे म्हणून आम्हाला बी टाइम लागतो. टंग टडंग 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 दोन वाजून 45 मिनिटांनी चालू केलेला रात्री आणि हा ट्रेक आपला असेल 5 किलोमीटरचा. मित्रांनो आपण केदारघंटाच्या टॉपला जे मंदिर आहे महादेवाचं, केदारघंटाच्या टॉपला हे जे